नमस्कार, मी राणी। राणी टेलरिंग क्लासमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। याआधी आपण 36 साईजच्या फोर्थ ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आणि अस्तर कसे जोडायचे हे पाहिले आहे। आज आपण संपूर्ण शिलाई आणि फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। हे बघा, 5.5 इंच आहे, बरोबर असा 5.5 वर टेप दुमडून घ्यायचा आणि मध्य काढायचा। आणि इथे 4.5 इंचवर अशी खूण करायची, इथं खालून वरती 2 इंचवर अशी खूण करून घ्यायची। स्टक्सच्या मुंड्याच्या साईडला इथं असे तिरकी अशी खूण करून घ्यायची। इथला टक्स 2 इंचाचा घ्यायचा आहे। इथून 1.5 इंच इकडं, इथून 1.5 इंच, हा असा 1/2 इंचचा टक्स देऊन घ्यायचा। इथला टक्स 1.5 इंचचा घ्यायचा आहे। असं चिमटीत धरून हा टक्स द्यायचा। हे जे थोडं तिरकं बाहेर आलेलं आहे ते असं सरळ करून घ्यायचं।
हे बघू शकता अशा पद्धतीने फोरटक्स ब्लाउजचे कप्स किती छान आलेले आहेत हे बघा। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आता आपण इथं क्रॉस पट्टी जोडून घेऊयात। क्रॉस पट्टी ही जोडताना हे असं रोल करून घ्यायचं, अस्तरच्या बाजूला अस्तर घ्यायचं, हा पीस आहे ह्या पीसाच्या बाजूला हा पीस घ्यायचा, म्हणजे आपली क्रॉस पट्टी उलटी होणार नाही। हे तिन्ही पदर असे बरोबर धरून जोडून घ्यायचं आहे। हे बघा हे असं जोडून घ्यायचं, म्हणजे क्रॉस पट्टी लावण्याची खूप सोपी पद्धत आहे। हे बघा हे जास्तीचं झालेलं कट करून घ्यायचं। दुसरी पण अशाच पद्धतीने क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। आता इथे आपण हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे। हे बघा लुकची जी पट्टी असते ते असं धरून घेऊन लावायची। हे जे उरलेलं कापड आहे ते असं खाली फोल्ड करून घ्यायचं। हे बघा हे असं इथले धागे वगैरे बाहेर निघत नाहीत, ते एक दाबशील घ्यायची। बघा आणि असं आता दुमडून घ्यायचं। हे बघा मी इथे असं ओपन ठेवलेलं आहे कारण इथं आपण मशीनवर लुक करणार आहोत। हे बघा आता हुकाची पट्टी असं वरच्या बाजूने धरून शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा हुकलूक पट्टी बरोबर दोन्ही सेम आले आहेत का ते पाहायचं। हे बघा असं ठेवून घ्यायचं। आपल्या दोन्ही हुकलूक पट्ट्या दोन्ही सेम आलेल्या आहेत हे बघू शकता। गळा पण असा गोल आलेला आहे। आता इथं आपण पायपिंग करून घेऊयात। पायपिंग करताना कापड असं तिरकं घ्यायचं। पायपिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा।
हे बघा आपला गळा 6 चा आहे। निवरती अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी आहे। तर शोल्डर जोडताना इथं थोडं असं तिरका कट करून घ्यायचा, म्हणजे आपला शोल्डर उतरला जात नाही। थोडं तिरकं कट करून घ्यायचं। आणि हे पाठीमागच्या भागाला पण असं दोन्ही बरोबर धरून असं थोडं तिरकं कट करायचं। आणि हे भाग असे ठेवून घ्यायचे। आहे असं पलटी करून तर इथं अर्धा इंचवर शिलाई मारून घ्यायची। आता हे दोन्ही भाग सेम आले आहेत का पाहायचं, मागचा मुंडा आणि समोरचा मुंडा। हे बघा हे असं चेक करून घ्यायचं। हे बघा दोन्ही बरोबर आलेलं आहे। हे जे थोडं जास्तीचं आहे ते थोडं कट करून घ्यायचं। हे बघा हे असं कट करून घ्यायचं। हे टक्स दिल्यामुळे हा भाग असा थोडा वरती येतो। आता आपण बाही जोडूयात। हे बघा आपली बाही 4 इंचची आहे, तर 4 इंचवर अशी खूण करून घ्यायची। हा जो खोल भाग आहे तो समोरच्या बाजूला घ्यायचा असतो। आणि खूण केलेली अशी शोल्डरच्या मध्यभागी ठेवून बाही जोडायची। अशाच पद्धतीने दुसरी बाही जोडून घ्यायची आहे। व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणून मी एकच बाही जोडलेली दाखवते। चला आपण आता फिटिंग कशी करायची ते पाहूयात। हे असं ओढून धरायचं, छातीचा चौथा भाग करायचा, मग येतो असं ओढून धरायचं आणि 9 वर अशी खूण करून घ्यायची। आपला दंडगेर हा 11.5 आहे। 11.5 निम्म करायचं, दोन भाग करायचे, 5.25 येतं। आणि आता आपण कंबर मोजताना कंबरेचाही चौथा भाग करून घेत इथून असं 7.5 वर करायची खूण। ही लूकची जी पट्टी आहे ती 1/2 इंच इथं कापड वाढतं म्हणून तिथं 8 वर खूण करायची। 1/2 इंच कापड वाढलेलं आहे म्हणून। आणि आता हे असं मोजून घ्यायचं। हे बघा आपलं बरोबर 15 आलेलं आहे। आणि आता आपण फिटिंग करून घेऊयात। फिटिंग करताना ही अशी शिलाई मारायची। हे बघा
पहिली शिलाई एक शिलाई इथून घ्यायची म्हणजे आपले फिटिंग आपल्याला ऍडजस्ट करता येते कमी जास्त झाली तरी। हे बघा शिलाई मारताना जरी थोडंफार कमी जास्त झालं तरी असे पाव पाव इंच दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची। असं मुंड्यापर्यंतच शिलाई मारायची अशी तिरकी। हे बघा आपली कंबर 30 ची आहे तर आपलं बरोबर माप 30 चं आलेलं आहे। 30 च्या निम्म 15 येतं तर 15 वर बरोबर आपली फिटिंग आलेली आहे। हा आपला फोर टक्स ब्लाउज शिवून झालेला आहे। आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।